ధాన్య దేయి ఈ కాళీయై ధన ధాన్య దేయి జోడతే మనాచే నాతే హంచీ మాతే హంచీ మానస Thank you.
मंडळी नमस्कार. आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन हे विषय दिवसेंदिवस महत्वाचे होत चाललेले आहेत. खरं बघितलं तर आपल्या अस्तित्वाशी निगडीत असलेले हे विषय, पण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष गेल्या काही काळामध्ये झालेलं आहे आणि त्याची फळं देखील आपण भोगतो आहोत. त्याचे परिणाम आपल्याला आता जाणवायला लागलेले आहेत. आपण सगळीच जण पर्यावरणाचीच लेकरं आहोत आणि त्यामुळेच पर्यावरण रक्षण हे आपलं कर्तव्यच आहे. सरकारनं सुद्धा आपली जबाबदारी ओळखून त्या अनुषंगानं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान निर्मिती. ही उद्यान निर्मिती नेमकी काय आहे, त्याची नेमकी काय गरज आहे, त्याची कार्यवाही कशी चालू आहे, याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेले आहे श्रीयुत किशोर ठाकरे यांना, जे सामाजिक वनीकरण या विभागाअंतर्गत वनसंरक्षक या पदावर कार्यरत आहेत, कोकण विभाग ठाणे येथे. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की जैवविविधता म्हणजे नेमकं काय. आपल्या पृथ्वी तलावर सजीव सृष्टी आहे. या सजीवामध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत, विविध वनस्पती आहेत, लाखोनी वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, तसेच पाण्यातले पण प्राणी आहेत. आता प्राण्यांचाच विचार केला तर समजा वाघ, वाघ पिवळा वाघ आहे, सफेद वाघ आहे, सायबेरियन वाघ आहे, प्रचंड प्रचंड विविधता. बरोबर, तुम्ही दुसरा कुठलाही प्राणी घेतला तर त्या प्राण्यामध्ये विविधता आहे. समजा एक भाताची जात घेतली तर भाताच्या मध्ये विविध जाती आहेत, म्हणजे फक्त भात आपण म्हणतो पण भाताची विविध जाती आहेत. बरोबर, तसंच या पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीमध्ये, मग ती वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, ही जी विविधता आहे त्या विविधतेला आपण जैवविविधता असे म्हणतो. बरोबर, आणि ह्या चालणार नाही. मनुष्यप्रमाणे ठेवला तरी तो जगू शकत नाही. फक्त वाघच पाळायचं ठरलं तरी होणार नाही. तिथे वाघ पाहिजे, तिथे हरण पाहिजे, ते ससा पाहिजे आणि त्यांना खाण्यासाठी गवत सुद्धा पाहिजे. निश्चित, हे सर्व एकदा ही जी साखळी. बरोबर, तर ही जैवविविधता आपल्याला मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वासाठी टिकून ठेवायची आहे. पण ही जैवविविधता नामशेष होत चाललेली आहे किंवा कमी होत चाललेली आहे असं आपण म्हणतो किंवा असं आपल्याला दिसतं, तर त्याची नेमकी कारणं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? एक तर त्याचं प्रमुख कारण आहे की वाढती लोकसंख्या, वाढतं औद्योगिकरण. आपण जेवढा विकसित होतोय तेवढं मनुष्य प्राणी विकसित झालेला आहे आणि त्याच्या विकसनशील होण्यासाठी त्यांनी बरेचसे काही इतर प्रयोग तो करतो. चांगले रस्ते होतात, चांगल्या बिल्डिंग बांधल्या जातात, चांगली धरणं होतात. परंतु हे सगळं करत असताना इतर प्राणी, इतर पक्षी, इतर सजीव जो आहे तो बऱ्यापैकी भरडला जातो, बऱ्यापैकी मरतो. आणि हे प्रमुख कारण याचं, म्हणजे आपल्या प्रगतीचं मुळच ही जैवविविधता कमी होत चाललेलं आहे. पण ती आपल्याला कुठेतरी एका कोपऱ्यात का विना व्यवस्थित टिकवायला पाहिजे. बरोबर, पण तुम्हाला असं वाटतं का की एकूणच प्रगतीचा जो वेग सध्या आपण पाहतो आणि एकूणच जी गरज दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचीच वाढत चाललेली आहे, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जैवविविधता आहे त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये टिकवणं खरंच शक्य आहे का? तुमचा काय अनुभव? होय, शक्य आहे. शेवटी कसं आहे की डेव्हलपमेंटमध्ये, विकास ज्यावेळेस आपण म्हणतो, विकासामध्ये आपला प्रमुख जो बिंदू राहील तो मनुष्य प्राणीच राहील. सर्व जे काही करायचं ते मनुष्य पाण्यासाठीच करायचं आहे, त्यामुळे विकास तर आपल्याला थांबवता येणार नाही. परंतु त्या विकासाच्या नावाखाली जैवविविधतेचा काही इतर पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो आपण काही कारणास्तव काही कारणाने कमी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी त्याची भरपाई करता येईल. मग त्यासाठी आता आपण ठरवलं की जैवविविधता आपलं नष्ट होत आहे, मग ही जैवविविधता नष्ट होत आहे ती कुठेतरी आपण उद्यानं निर्माण करून ती पुन्हा सुस्थापित करू शकतो. नॅशनल पार्क आहेत, सेंच्युरीज आहेत, तिथे सुद्धा आपण जैवविविधता मोठ्या प्रमाणात सुस्थापित करू शकतो. असं काहीतरी पर्याय करून आपल्याला ती 100% पूर्वी 200 वर्षापूर्वी होती तशी करता येणार नाही, परंतु बऱ्यापैकी आपल्याला ती सुस्थापित करता येईल. निश्चित, काही अंशी प्रयत्न करता येतील. आता विकास, प्रगती, विकासाचा दर हे सगळे सरकारी पातळीवर जास्त ऐकिवात येणारे शब्द आहेत. तर सरकारी पातळीवर या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय नेमके प्रयत्न केले जातात? उद्यानांकडे तर आपण येणारच आहोत. महाराष्ट्र शासनाने 16 जून 2015 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी असं ठरवले की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 2 जैवविविधता उद्यानं निर्माण करावीत. ह्या उद्यानाचा जो एरिया आहे तो 20 हेक्टर, 30 हेक्टर, काही ठिकाणी चांगला एरिया मिळेल तर 50 हेक्टर पण असतो. आणि ह्या जैवविविधता उद्यानाला एक आपले जुने चांगले कार्यकर्ते होते, त्यांचं नाव दिलेलं आहे स्वर्गीय उत्तमराव पाटील, त्यांच्या नावाने उद्यानं अशी महाराष्ट्र राज्यामध्ये 37 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 अशी 68 उद्यानं आपण निर्माण करत आहोत. हे 2015-16 पासून ही योजना सुरू झालेली आहे आणि ती 5 वर्षाची आहे. काही उद्यानं पूर्ण झालेली आहेत, काही उद्यानं अजून प्रगती कामं चालू आहेत, परंतु अजून 2 वर्षाने म्हणजे 18-19 मार्च अखेरीस ती पूर्ण होतील.
ह्या उद्यानामध्ये बऱ्याचपैकी जैवविविधता टिकवण्याचा आपण प्रयत्न शासन करत आहे. अच्छा, आता उद्यान म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक जे ठराविक चित्र उभं राहतं, तर त्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचं उद्यान, राष्ट्रीय उद्यान आणि जैवविविधता उद्यान यामध्ये नेमका काय फरक आहे? मनोरंजनाचं उद्यान जे आहे त्याच्यामध्ये जास्त भर हा मनोरंजनात्मक बाबीवर दिला, म्हणजे मुलांची घसरगुंडी असेल, मुलांना बसण्याचा झोपाळा असेल, तिथे ट्रेन असेल. असं जैवविविधता उद्यानामध्ये मनोरंजनात्मक बाबी आम्ही करतोच, परंतु आमचा प्रमुख भर हा त्या भागातली ती जैवविविधता आहे. त्या भागामध्ये साग आहे, मोहा आहे, कुसुम आहे, किंवा एखादा ऑर्किड आहे, लायकेन आहे, बांबू चांगला आहे, तर तो प्रत्येकाला जंगलात जाऊन पाहणं शक्य नाही, किंवा जंगलात उदय राहील की नाही शंका आहे, शाश्वती नाही, तर तो आपण आणून इथे लावतो आणि त्याला विकसित करतो. म्हणजे एकाच जागेवर त्या भागातली संपूर्ण जैवविविधता आपल्याला बघता येईल, आपल्याला, आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आपल्या भावी पिढीला हे सर्व काही एका ठिकाणी बघता यावं आणि त्याचं जतन सुद्धा हा जैवविविधता उद्यानातला मुख्य हेतू आहे. नॅशनल पार्क आणि अभयारण्य जे आहेत ती पण एका प्रकारची जैवविविधता उद्यानच आहेत, त्याला अजून काही ती वनांचे अजून कायदे लागतात. ती जैवविविधता उद्यानं आहेत, तिथे पण आपण कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी आपण करत नाही, कुठल्याही प्रकारची तिथे तोड करत नाही, कुठल्याही प्रकारचं आपण एक्स्ट्रॅक्शन करत नाही, परंतु तसंच आपण बाहेरून पण काही स्पेसिस आणून तिथे लावत नाहीत नॅशनल पार्कमध्ये, परंतु इथे आपण काही बाहेरचे स्पेसिस पण लावू. परंतु आपण इथे लावताना महाराष्ट्रात एकदम आपण चिरपाईन लावणार नाही, काही देवदार लावणार नाही, परंतु महाराष्ट्रात आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, ज्या छोट्या औषधी वनस्पती आहेत, हे आपण तिथे आणून लावतो आणि सामान्य माणसाला ह्या सर्व वनस्पती, सर्व प्रकारची विविधता आहे ते एका ठिकाणी बघण्यासाठी उपलब्ध करून देतो. हे करत असताना आपण ह्या सगळ्या भागामध्ये फिरण्यासाठी चांगले रस्ते करतो. तो थकला तर त्याला बसायला बेंच ठेवतो, त्याला संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी फिरत असेल तर आपण तिथे सोलर लॅम्प असतील, त्याला पिण्याच्या पाण्याची सोय करतो, म्हणजे ह्या सुविधा पण त्याला देतो. काही प्राथमिक सुविधा तिथे तरतूद केलेली असते. आता आपण आज या स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान योजना याबाबत बोलतो आहोत, तर नेमकी या योजनेची वैशिष्ट्य काय आहे, त्यामध्ये नेमका कशाचा अंतर्भाव आहे, काही निकष आहे का विशिष्ट असे, त्याबद्दल सांगा. एक तर निकष असा आहे की शक्यतो स्थानिक ज्या प्रजाती आहेत, नामशेष होत चालल्या, त्या सगळ्या आपण तिथे लावल्या पाहिजेत. मग स्थानिक सगळ्या प्रजाती, म्हणजे लहान छोट्या झुडपापासून ते मोठ्या वृक्षापर्यंत सगळ्या प्रजाती तिथे लावल्या पाहिजेत. त्यानंतर ह्या नामशेष झालेल्या वनस्पती आपण तिथे लावल्यानंतर त्याच्यापुढे एक आपण बोर्ड लावतो, एक मोठा बोर्ड असतो, त्याच्यामध्ये संपूर्ण त्या प्रजातीचं सायंटिफिक नाव, त्याचे काय उपयोग आहेत, ते कुठे आढळते, सगळं त्याचं हे देतो. त्यानंतर आपण त्या ठिकाणी एक निसर्ग पर्यटन केंद्र जे असते त्याच्यामध्ये एक नेचर इंटरप्रिटेशन सेंटर, म्हणजे निसर्ग परिचय केंद्र आपण तिथे स्थापन करतो. ह्या निसर्ग परिचय केंद्रामध्ये त्या भागातली संस्कृती काय, आदिवासी समाज आहे तर कुठला आदिवासी समाज आहे, त्याची काय रीती चाली आहेत ते डिपिक्ट करतो. त्यानंतर त्या भागामध्ये आढळणाऱ्या विविध प्रजाती ज्या अजून आपण निसर्ग उद्यानात तिथे लावलेले नाहीत किंवा अजून त्या आपल्याला लहान अवस्थेत आहेत, तर त्याबद्दल माहिती देणारे फलक सुद्धा आपण तिथे लावतो. त्या भागातील अजून काही जुने शिवकालीन म्हणा का त्या अगोदरचे काही सातवाहनकालीन काही जर त्या ठिकाणच्या घटना असतील तर त्या घटना दर्शवणारे सुद्धा बोर्ड आपण त्या निसर्ग परिचय केंद्रामध्ये लावतो. समजा एखादा किल्ला असेल तर त्या किल्ल्याचं काय महत्व आहे तो लावतो, असं करून जेणेकरून आपल्याला त्या जिल्ह्यातील एकंदरीत जैवविविधता आधी कशी होती आणि या जैवविविधतेशी रिलेटेड लोकांची संस्कृती कशी होती ती आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कळावी. आता या उद्यानांमध्ये काही विशिष्ट प्रकारचीच वनं निर्माण केली जातात का, आणि त्याचबरोबर इथे येणारे जे लोक आहेत बघण्यासाठी तर त्यांनाही काही एक प्राथमिक प्रशिक्षण देण्याची काही सोय आहे का? कारण या वनांचं संवर्धन जर करायचं असेल तर लोकसहभाग जितका अपेक्षित आहे त्याचप्रमाणे लोकांची एक समंजस भूमिका देखील तितकीच आवश्यक आहे, तर त्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? या ठिकाणी मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं देईन की ह्या जैवविविधता उद्यानामध्ये आम्ही जवळजवळ 25 ते 26 प्रकारची वन निर्माण करतो. समजा 30 एकरचं क्षेत्र असेल 30 हेक्टरचं तर जवळजवळ 1 हेक्टर जे ब्लॉक पडून प्रत्येक हेक्टरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वन तयार करतो. एक सुगंधी वन आहे, त्या सुगंधी वनामध्ये सुगंधी फुलं देणारे किंवा सुगंधी वास देणारी झाडं आपण लावणार. बेलवन आहे, तर बेलवनामध्ये पूर्णपणे आपण बेलाची झाडं लावणार. त्यानंतर समजा एक दुसरं बांबू सेटम म्हणून एक आहे, तर त्या ठिकाणी त्या भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या बांबूच्या प्रजाती लावणार. तर फक्त त्या भागातच आढळणार असं ना, तर आम्ही आता जे पुढे गेलो ना आम्ही भारतामध्ये आढळणार. समजा मी सांगतो, मी ठाण्याला एक साकेत
त्याजवळ एक देवता उद्यान निर्माण केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही आसामून बांबू आणलेला आहे आणि तो आसामून आणलेला बांबू तिथे गेल्या वर्षी लावला. तो एवढा चांगला झालेला आहे की आसाममधून ज्या माणसाने तो बांबू आम्हाला पुरवठा केला तो नंतर वर्षभर इथे बघायला आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की तो आसाममध्ये वाढत नाही एवढा फास्ट इथे वाढलेला आहे. अशा काही प्रजाती आहेत की ते इतर भागाहून जरी आणल्या तरी त्या जास्त इथे सूट होतात हे पण आपण तिला सिद्ध होऊ शकते. तर अशा प्रकारे जवळजवळ 24 ते 25 प्रकारची वन आपण लावतो. हवा शुद्धीकरण करणारं वन एक वेगळं असतं, एक काटेरी वन वेगळं आहे, त्या भागात समोर कॅक्टस आलेलं असतं तर कॅक्टसचं एक वेगळं वन आहे, अशी औषधी वनस्पतीचं वन आहे, अशी विविध एक किंवा दोन हेक्टर वेगळे असे वन करतो आणि आलेल्या व्यक्तीला त्या वनांची माहिती व्हावी म्हणून आपण त्या प्रत्येक वनाच्या समोर एक बोर्ड लावतो की ह्या वनाचं महत्व काय, ह्या झाडांचं महत्व काय. प्रत्येक झाडासमोर बोर्ड असतोच. समजा बेलाची 10 झाडं असतील तर प्रत्येक 10 झाडासमोर बेल बोर्ड नसतात, पण एका झाडासमोर बोर्ड असेल की ह्याचे उपयोग काय. आजच्या मुलांना हे माहीत नाही की बेलाची पानं वाटून आपल्या पोटातले सगळे किडे कृमी भरतात. म्हणजे पूर्वीच्या काळी कुठली अँटीबायोटिक वगैरे नव्हती, त्यामुळे आई आपल्याला महिन्यातून एकदा बेलाचे पानं वाटून द्यायची पण आपलं पोट साफ राहायचं. मग असे जे काही उपयोग आहेत ते उपयोग आपण तिथे घेतो आणि त्या माणसाच्या ज्ञानामध्ये भर टाकतो. बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये एकूण अशा किती उद्यानांची निर्मिती झालेली आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्ह्यामध्ये 68 उद्यानं आपण निर्मिती करत आहोत. त्या 68 पैकी जवळजवळ 35 उद्यानं आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आहेत. उरलेल्या उद्यानामध्ये काम चालू आहे. 2019 अखेरीपर्यंत ते सुद्धा पूर्ण होईल. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 उद्यानं आपण तयार केलेली. लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या ठिकाणी असं आहे की ही उद्यानं जे तर सध्या शासनाची 5 वर्षाची योजना आहे. प्रत्येक उद्यान निर्मितीसाठी शासनाने काहीतरी निधी दिलेला आहे त्याप्रमाणे कामं चालू आहेत. परंतु 5 वर्षानंतर हा निधी बंद होणार आहे. मग हे जे उद्यान आहे ते आपल्याला सेल्फ सस्टेन स्वबळावर पुढे चालवायचं आहे. मग त्यासाठी आमची योजना अशी आहे की त्या उद्यानाचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथली एक स्थानिक समिती निर्माण करायची आहे. त्या समितीचे त्या जिल्ह्याचे उपसंचालकच अध्यक्ष राहतील, त्या समितीचे त्या तालुक्याचे वनक्षेत्रपाल सदस्य सचिव राहतील आणि त्यांच्या नावाने खातं खोललं जाईल. आणि हे उद्यान बघायला जो काही नागरिक येईल त्या नागरिक नॉमिनल 5 का 10 रुपये एंट्री फी देऊन त्यांनी ते उद्यान 2-3 तास 4 तास तो बघू शकतो अशी शासनाची योजना आहे. ही जी एंट्री फी कलेक्ट होईल तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या नॉलेजप्रमाणे ही फी जी आहे ती बऱ्यापैकी असेल. म्हणजे महिन्याला प्रत्येक उद्यानामधून 25-30 हजार का 40 हजार रुपये तर उत्पन्न मिळू शकतं कमीत कमी. ठाण्यासारख्या ठिकाणी जास्त मिळेल. मग ह्या वर्षभरात मिळालेल्या उत्पन्नातून त्या उद्यान रक्षणासाठी जे आपण जे 1-2 रक्षक ठेवू संरक्षक ठेवू संरक्षक मजूर आणि त्या ठिकाणी पाणी देण्यासाठी काही मजूर लागतील आणि थोडीशी साफसफाई असं सेल्फ सस्टेन आपल्याला ते करायचं आहे. तेवढंच फक्त त्यापेक्षा जास्त काय प्रॉफिट मिळवण्यासाठी तिथे कुठल्या प्रकारची फी गोळा केली जाणार नाही. साधारणपणे आपण जैवविविधता उद्यान किंवा इतरही उद्यानं बघितली तर ती शहरांपासून थोडीशी लांब असतात. अर्थात जागेची टंचाई हा त्यामागचा महत्वाचा भाग आहेच, पण त्याचबरोबर शहरांमध्ये सुद्धा आज याची प्रचंड गरज आहे. तर त्या अनुषंगानं उपलब्ध जागेमध्ये काही अशी जैवविविधता असणारी असे काही प्रकल्प राबवण्याची योजना आहे. आता आम्ही जी उद्यानं निर्माण करतो 68 उद्यानं ती बऱ्यापैकी शहराजवळच आहेत. अच्छा. आम्ही ज्या जागा शोधल्या आहेत त्या बऱ्यापैकी शहराजवळच आहेत. निदान तालुका प्लेसच्या जवळ तरी आहे. म्हणजे ठाण्यातली जे आहे ते तर ठाणे शहरातच आहे. दुसरं आमचं एक वसईला आहे. म्हणजे मी ठाणे जिल्ह्याचं सांगतो किंवा शहापूरला एक कान्हे देऊन हायवेवरच आहे. त्यामुळे असं रिमोट आतमध्ये जिथे जायला लोकांना अडचण होईल वगैरे असं ठिकाण शक्यतो आम्ही निवडत नाही तर ते रस्त्यावरच आहे मेन रोडवर आणि बऱ्यापैकी लोक तिथे येऊ शकतील. आमच्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय ट्रीप सहली येतात. मुलं डबा घेऊन येतात, दिवसभर तिथे फिरतात, बऱ्यापैकी माहिती घेऊन परत जातात. तर एक काहीतरी आपण चांगलं काम केल्याचं आम्हाला समाधान वाटतंय. निश्चितच निश्चितच. आणि यामधनं विविध आपल्याच आसपासच्या परिसरामधले म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमधले म्हणा किंवा आपल्याच आसपासच्या परिसरातले अनेक घटक किंवा अनेक वेगवेगळी झाडं आपल्याला आपल्याच परिसरामध्ये बघायला मिळतील या इतकी मोठी मला असं वाटतं की उपलब्धी असू शकणार नाही. आता याच्या पुढे जाऊन आणखीन यामध्ये काही भर घालण्याचे किंवा आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना किंवा हे बायोडायव्हर्सिटी पार्क जैवविविधता उद्यानं लोकांना माहिती व्हावीत यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? आता त्यासाठी काय केले की आम्ही बऱ्याचशा उद्यानामध्ये आमच्याकडे निसर्ग परिचय केंद्र आहेत किंवा तिथे एक असे मोठे हॉल बांधलेले होते किंवा एका ठिकाणी असं आहे की एक खुले रंगमंच आहे.
मग अशा ठिकाणी आम्ही वर्षातून एक दोन वेळा आमच्याकडं शालेय शिक्षकांचं एक प्रशिक्षण शिबिर ठेवतो. पहिले शिक्षकच येतात, 100-150 शिक्षक येतात, त्यांना आम्ही दिवसभर पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण काय राखलं पाहिजे वगैरे असं सांगणार. परंतु त्याचा परिणाम काय होतो की शिक्षक त्या शाळेत गेल्यानंतर शाळेचे 100 विद्यार्थी घेऊन येतात. 100 शिक्षक गुणिले 100 म्हणजे 10,000 लोकांना आपण ते पोहोचवतो. कधी कधी आम्ही एक दोन वेळा असे पालक मेळावे सुद्धा ह्या उद्यानामध्ये भरवतो. उद्यान ती त्यांना माहिती तर द्यायची, पण इन ॲडिशन त्याची जागृती होते. किंवा सिनियर सिटीजन्सना बोलवून त्यांना आम्ही दाखवतो काही असंच आहे. हा सगळ्याचा हेतू एवढाच की जनमानसामध्ये असं आपण काही उद्यान निर्माण केलेलं आहे आणि ते निर्माण केलेलं त्याची आमची स्तुती करायला येऊ नका, पण त्याच्यात तुम्ही नॉलेज घ्या, त्याचं ज्ञान घ्या. बरोबर. आता यामध्ये जर एखाद्याला श्रमदान करायचं असेल, आपल्या बागकामाची किंवा निसर्ग संवर्धनाची आवड आहे आणि त्यासाठी जर या उद्यानांमध्ये आपल्याला श्रमदान करायचं असेल तर तसं काही करता येईल का, आणि त्यासाठी मग संपर्क कुठे साधा? आता ह्या जे सगळी उद्यानं आहेत ते उद्यानं 15-16 ज्या शासन निर्णयाप्रमाणे आपण तयार करत आहोत, तर ते उद्यान निर्मिती सुरू करण्याच्या अगोदर आपण तिथे एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता, विकास आराखडा तयार केला. तर त्या विकास आराखड्यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, त्या ऍक्टिव्हिटीमधल्या काही ऍक्टिव्हिटी जर एखाद्या सामाजिक संस्थेला तयार करायच्या असतील किंवा एखाद्या व्यक्तीला करायचं तर ते आपण करू शकतो. फक्त त्या आराखड्यामध्ये नसलेल्या बाबी करायच्या असतील तर थोडंसं प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये समजा त्याला सोलर स्ट्रीट लाईट द्यायचे आहे तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस द्यायचे आहेत, त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला समजा पाण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय करायची तर त्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. अशा काही बाबी किंवा नवीन काही रोपं लावायची आहे, नवीन रोपं लावायची तर ती तो लावू शकतो. येस येस. बरोबर. जाता जाता आता ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी लोकांनी काय प्रयत्न करावेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी लोकांना असं आवाहन करेन की जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्या प्रयत्नाचा पहिला भाग म्हणजे जसे जसे झाडं लावली पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 वर्षापासून एक योजना तयार केलेली आहे की 3 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला 50 कोटी वृक्ष लागवड करायचे. ह्यापैकी गेल्या वर्षी आम्ही 4 कोटी वृक्ष लावले, 4 कोटीचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं होतं, म्हणून त्याच्याऐवजी आम्ही 5,43,00,000 लावले. ह्या वर्षी आम्ही 13 कोटी लावणार आहोत. हे जरी वन खात्याने ठेवलेलं उद्दिष्ट असलं तरी त्याला आम्हाला सगळ्याच लोकांना घेऊन ते एक उद्दिष्ट साध्य करायचं. एकटं वन खातं ते करू शकत नाही. मग आम्ही शासनाचे सगळे 33-34 डिपार्टमेंट आहेत त्यांना पण आम्ही आताशी धरलेले, नागरिकांनासुद्धा आम्ही आताशी धरलेले. त्यासाठी आम्ही एक ग्रीन आर्मी म्हणून एक वेगळी योजना काढली, त्याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो, त्यासाठी आपण मी या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो असं आपण नोंदणी करू शकतो. आणि 1 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यानमध्ये आम्ही वृक्ष लागवड करणार आहोत. तर मी लोकांना आवाहन करेन की तुम्ही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा, कारण सजीव सृष्टीच्या केंद्रस्थानी ही वनस्पती आहे आणि झाड आहे. आपण या पृथ्वीवर आहोत तो कशामुळे आहोत, तर झाड आहे म्हणून. कारण आपल्याला आवश्यक प्राणवायू झाड देते आणि आपल्याला अनावश्यक जो कार्बन डायऑक्साईड आहे, जो जर या पृथ्वीवर जास्त प्रमाणात झाला तर पृथ्वीचं तापमान 50 डिग्रीच्या वर जाईल आणि सगळे मरून जातील. तो कार्बन डायऑक्साईड स्थिरीकरण करण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम पण झाडच करते. हे अप्रत्यक्ष अव्याहतपणे झाड काम करत आहे. तर हे झाड आपण जेवढी जेवढी जास्त लावाल तेवढी चांगली आहेत. एकूण भूभागाच्या 33% भाग आपल्याला वनाखाली आणायचा आहे, त्यासाठी सर्वांनी जास्त जास्त झाडं लावायची आहे. मी आवाहन करेन आणि त्यांनी आमच्या जैवविविधता उद्यानाला येऊन भेट द्यावी. पर्यावरणपूरक बऱ्याचशा गोष्टी त्या त्यांनी कराव्यात, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. निश्चितच. म्हणजे सरकारी पातळीवर मंडळी अनेक प्रयत्न होत आहेत आणि असे अत्यंत दूरदृष्टी असलेले अधिकारी सुद्धा त्यासाठी जीवाचं रान करतायत, असं म्हटलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरू नये. आपल्या आनंदाच्या प्रसंगामध्ये, आपल्या इव्हन आठवण ठेवण्याच्या प्रसंगामध्ये सुद्धा झाड लावणं यासारखे उपक्रम, अशा नवीन परंपरा आपण नक्कीच रुजवू शकतो आणि पुढच्या पिढीपर्यंत देखील पोहोचवू शकतो. जैवविविधता उद्यानं ही आपल्या परिसराची, आपल्या शहरांची, आपल्या एकूणच विभागाची, आपल्या राज्याची फुफ्फुसं आहेत, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि या फुफ्फुसांचं आरोग्य राखणं हे आपल्या हातीच आहे. सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे, आपणही त्यांना साथ देऊया. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, इतकी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक आभार.